भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना जामीन मंजूर झालाय. महापौर चेतन गोडे शिवराय कुलकर्णी यांच्यासह 14 जणांना जामीन मंजूर झालाय. बोंडेंसह 14 जणांवर जाळपोळ, दगडफेक, जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. अटकेनंतर 14 जणांना आता जामीन मंजूर झालाय. जिल्हा सत्र न्यायालयाने या 14 जणांना जामीन मंजूर केलाय. प्रत्येकी 15,000 जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. पहाटे 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत 14 भाजप नेत्यांना अटक करण्यात आली होती. जाळपोळ, दगडफेक, जमावबंदीचं उल्लंघन असे त्यांच्यावर आरोप होते. अमरावतीमध्ये नंगा नाच घातला गेला होता, अमरावतीमध्ये दहशत होती, त्याची प्रतिक्रिया जनतेने दिलेली आहे. ती समजून घेतली पाहिजे सरकारने. ती न समजून घेता आता हे दडपशाही सुरू आहे, अटक सत्र सुरू आहे आणि कोणाला तरी खुश करायचं म्हणून कोणाला कोणावर तरी कारवाई करायची अशा कारवाई आमच्या सगळ्यांवर सुरू आहे. दुपारी 2:30 वाजता त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं. मेडिकल वगैरे त्यांचं झालं. त्यानंतर आम्ही अर्ज दाखल केला, त्यात सरकारी वकिलांनी आपला सही दाखल केला आणि आत्ता विद्यमान न्यायमूर्तीने सगळ्यांना जमावात सोडलेलं आहे.